नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जे काही आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा आता आपले पशुसंवर्धनची एक्झाम बाकी आहे किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेले असतील, गव्हर्नमेंटसाठी तुम्ही ट्राय करत असाल, तर त्यामध्ये जी केचा जो पार्ट असतो तो हमखास कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये असतो म्हणजे असतोच। तर त्यासाठी विचारले जाणारे असे महत्त्वाचे चालू घडामोडीचे इतिहासावरील राज्यशास्त्र हे सर्व जे आहेत ते जी केचे जे प्रश्न असतात ते जी केचे प्रश्नांची आपण एक सिरीज चालू केलेली आहे। कंटिन्यूअस तुम्हाला व्हिडिओ मिळत आहे मित्रांनो जी के टेस्टसाठी। तर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला असेल, कुठल्याही पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल, त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे जनरल नॉलेजचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत। तर आजच्या भागात असेच महत्त्वाचे प्रश्न आपण बघणार आहोत। याआधी आपण काही पार्ट अपलोड केलेले आहे, जर तुम्ही अजूनपर्यंत ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता मित्रांनो। फार महत्त्वाचे असे प्रश्न आहे मित्रांनो, जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात। आपण आरोग्य विभागाबद्दल व्हिडिओ बनवत असतो तर आरोग्य विभागासाठीही तितकेच अत्यंत महत्त्वाचे असे जनरल नॉलेजचे प्रश्न आहे मित्रांनो। चला तर आपल्या व्हिडिओला पहिले सुरुवात करूया। बघा, आपला पहिला प्रश्न आहे, आज हॅलोजन गटातील सर्वात प्रथम शोधले गेलेले मूलद्रव्य क्लोरीनचा शोध कोणत्या साली लागला? तर हॅलोजन गटातील जो क्लोरीन आहे तर या क्लोरीन मूलद्रव्याचा शोध जो आहे तो कोणत्या साली लागला असं विचारलेलं आहे। बघा, चार ऑप्शन जे आहे ते आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, पण आपण डायरेक्टली चार ऑप्शन वाचत न बसता जे आहे ते जे योग्य आन्सर आहे ते डायरेक्टली घेणार आहोत। कारण मागे आपण काही व्हिडिओ बनवले त्यामध्ये काहींचे सजेशन होते की व्हिडिओ फार लेंदी होतो आणि कन्फ्युजन वाढतं, त्यासाठी आपण डायरेक्टली प्रश्न वाचून जे आहे ते आन्सर घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायलाही सोपं जाईल। आणि तुम्हाला जर बघायचेच असतील चार ऑप्शन तर तुम्ही ते बघू शकता, व्हिडिओ पॉज करूनही बघू शकता। तर बघा, पहिला प्रश्न, हॅलोजन गटातील सर्वप्रथम शोधले गेलेले मूलद्रव्य क्लोरीनचा शोध कोणी लावला विचारलेला आहे, कोणत्या साली लावला असं विचारलं आहे। तर कोणत्या साली लागलेला आहे तो आहे ऑप्शन क्रमांक दोन। बघा, 1974 साली क्लोरीनचा, तर क्लोरीन या मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक दोन आहे आजचा आपला, 140 वर्षाच्या इतिहासात टिंबटिंब हे वर्ष चौथे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचे अमेरिकेच्या नासा संस्थेने जाहीर केले आहे। तर 140 वर्षाचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये असं एक वर्ष आता गेलेलं आहे की ते वर्ष जे आहे ते इतिहासातील चौथं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचं अमेरिकेची जी नासा संस्था आहे ते नासा संस्थेने जे आहे ते डिक्लेअर केलं होतं। तर ते कोणतं वर्ष होतं हे आपल्याला बघायचं आहे मित्रांनो। बघा, हा जो प्रश्न आहे मित्रांनो, आपण याआधीही असं करत होतो की एक प्रश्न जो आहे तो होमवर्कसाठी म्हणजे तुमच्यासाठी विचारत होतो, जे की तुम्ही खरंच व्हिडिओ किती मन लावून बघताय किंवा तुम्हाला किती नॉलेज आहे आणि तुमचा किती अभ्यास झाला हे आपल्याला समजायला। तर हा प्रश्न आपण आज जो आहे तो मुद्दा म्हणून होमवर्क म्हणून ठेवलेला आहे। तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लगेच कमेंट्स करायचं आहे तुम्हाला जर माहीत असेल, तर नसेल माहीत तर तुम्ही सर्च करून कमेंट्स करू शकता मित्रांनो, पण कमेंट्स करायला विसरू नका, जो की तुमचा हा प्रश्न जो आहे तो पार्ट होऊन जाईल। महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आपण हा जो आहे तो हा तुम्हाला होमवर्कसाठी ठेवलेला आहे। तर 140 वर्षाच्या इतिहासात, कारण लेटेस्टच जे आहे ते झालेलीही घटना आहे, 140 वर्षाच्या इतिहासामध्ये जे कुठलं सर्वाधिक चौथं उष्ण वर्ष जे आहे ते नासाने जाहीर केलं आहे त्याचं आन्सर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा। ऑप्शन एक आहे बघा 2016, दोन आहे 2017, तीन आहे 2018 आणि चार आहे 2019। तर ते कुठलं वर्ष आहे ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लगेच कमेंट्स करा। पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक तीन आपण घेणार आहोत, 15व्या वित्त आयोगाचे नवे सल्लागार कोण बनले? तर 15व्या वित्त आयोगाचे नवे सल्लागार कोण बनले विचारलं आहे। बघा, चार ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य ऑप्शन आहे बघा ऑप्शन क्रमांक चार, डॉक्टर के सुब्रमण्यम। तर 15व्या वित्त आयोगाचे सल्लागार कोण बनले आहे? तर डॉक्टर के सुब्रमण्यम। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक चार, तर भारतात वाघाचा मृत्यूमध्ये महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? तर भारतात जे आहे ते वाघांचे मृत्यू होत आहे, त्या वाघांच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो विचारला आहे। बघा, चार ऑप्शन दिलेले आहेत, तर भारतात वाघाच्या मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा ऑप्शन क्रमांक दोन बघा दुसरा क्रमांक लागतो। तर दोन नंबरवर महाराष्ट्र आहे की ज्यामध्ये सर्वाधिक वाघांचे मृत्यू होतात। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक पाच, अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे असा युनियनमध्ये प्रस्ताव 2019 कोणत्या देशाने मांडला? तर अझर मसूद जो आहे तो याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे असा जो आहे तो युनोमध्ये प्रस्ताव 2019 कोणत्या देशाने मांडला असं विचारलेलं आहे। बघा, चार ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक एक, फ्रान्स या देशाने जो आहे तो, फ्रान्स या देशाने अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा असा जो आहे तो 2019 प्रस्ताव मांडला होता। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक सहा, कलहंडी हा कुपोषण या समस्येने पीडित असलेला विभाग कोणत्या राज्यात आहे? तर कलहंडी हा जो आहे तो कुपोषण
या समस्येने पीडित असलेला विभाग कोणत्या राज्यात आहे विचारलेला आहे बघा. चार ऑप्शन आहे बघा, योग्य ऑप्शन आहे ऑप्शन दोन ओडिशा. तर ओडिशा या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7, गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकरजी हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे. तर गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र कोणी लिहिलं आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. बघा खाली चार ऑप्शन दिलेले आहेत, तर ते आहे बघा ऑप्शन दोन लालू प्रसाद यादव. गोपाळगंज टू रायसीना माय पॉलिटिकल जर्नी हे आत्मचरित्र आपल्याला विचारलेलं आहे, ते कोणी लिहिलं आहे ऑप्शन दोन लालू प्रसाद यादव. पुढील प्रश्न आहे बघा, हमास दहशतवादी संघटना ही कोणत्या देशातील आहे. तर हमास ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे विचारलं आहे बघा. तर हमास ही दहशतवादी संघटना जी आहे ती ऑप्शन दोन बघा इस्राईल या देशातील आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या साली पहिल्यांदा काचनगंगा पर्वत शिखराची यशस्वी चढाई झाली. तर कोणत्या साली पहिल्यांदा जी आहे ती काचनगंगा पर्वत शिखराची यशस्वी चढाई झाली विचारलेलं आहे बघा. तर ते आहे ऑप्शन एक 1955 साली. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10, तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलं आहे बघा. ऑप्शन दोन पुणे. तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर ते आहे बघा ऑप्शन दोन पुणे या जिल्ह्यात. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 11, आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळला जातो. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन जो आहे तो कोणत्या दिवशी पाळला जातो. तर आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा ऑप्शन दोन बघा 11 ऑक्टोंबर या दिवशी पाळला जातो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 बघा, ग्रीन पीस साऊथ एशिया या संस्थेच्या अहवालानुसार जागतिक जगातील सर्वाधिक शहरामध्ये दिल्ली हे कोणत्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. तर ग्रीन पीस साऊथ एशिया या संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक शहरांमध्ये दिल्ली हे कोणत्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे. तर ते आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 11व्या क्रमांकाचे. तर बघा पूर्ण जगामध्ये जे आहे ते 11व्या क्रमांकावर, फक्त 11व्या क्रमांकावर जे आहे ते दिल्ली हे प्रदूषण करणारे शहर आहे मित्रांनो. त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो की या ठिकाणी किती प्रदूषण आहे. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 13, सोनमर्ग गुलमर्ग पहलगाम ही कोणत्या राज्यातील थंड हवेची ठिकाण आहे. सोनमर्ग गुलमर्ग पहलगाम ही जी आहे ती कोणत्या राज्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. बघा चार ऑप्शन आहे, तर ती आहे बघा जम्मू काश्मीर. ऑप्शन 3 जम्मू काश्मीर येथील जी आहे ती थंड हवेची ठिकाणे आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, ट्रान्झिस्ट लाईन मेथड कोणत्या प्राण्यांची मोजणी करण्यासाठी जंगलामध्ये वापरली जाते. ट्रान्झिस्ट लाईन मेथड कोणत्या प्राण्यांची मोजणी करण्यासाठी जंगलात वापरली जाते. तर ऑप्शन आहे बघा, तर ऑप्शन 3 आहे वाघ. तर वाघांची जी आहे ती मोजणी करण्यासाठी ट्रान्झिट लाईन मेथड जंगलामध्ये यूज केली जाते. प्रश्न 15 बघा, सन 2018 राजकुमार जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला. सन 2018 राजकुमार जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तो आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 धर्मेंद्र. पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 16, आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते. तर आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर पर्वत कोणता आहे, तर ते विचारलेलं आहे. चार ऑप्शन आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 आपलं राईट आन्सर आहे माउंट किलिमांजारो. तर आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणतं आहे, तर माउंट किलिमांजारो. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 17, आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत विचारलं आहे बघा. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, 25. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18, आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत. तर हा प्रश्न जो आहे तो रिपीट झालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न घेऊया आपण. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी ऊसाच्या संकरित जाती कोणती. तर खालीलपैकी ऊसाची जी आहे ती ऊसाची संकरित जात कोणती आहे, ते विचारलेलं आहे बघा. तर ते आहे ऑप्शन क्रमांक 1 को 86032. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 20, आजचा जो आहे तो आपला आजचा शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे हा. तर 20 प्रश्न डेलीचे आपण घेणार आहोत. आरोग्य विभाग, पोलीस भरती व कुठल्याही जे महत्त्वाचे पदं आहेत त्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, त्यामध्ये जी केचे प्रश्न विचारले जातात जी के पार्टमधील. 20वा प्रश्न आहे की प्रेमसिंग तामंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. प्रेमसिंग तामंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. चार ऑप्शन आहे बघा, तर ऑप्शन 2 सिक्कीम.
तर या प्रकारे आपण जे आहे ते फार महत्त्वाचे प्रश्न जी केचे बघितलेले आहे मित्रांनो. तर हे प्रश्न तुम्हाला डेली मिळावणे यासाठी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे या व्हिडिओचे पूर्ण नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जातील. आणि कुठल्याही पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्यासाठी महत्त्वाचे असे ते आपले जी केचे प्रश्न आपण घेणार आहोत मित्रांनो. शिवाय आपण आरोग्य विभागातील तांत्रिक प्रश्न घेत असतो, फार्मासिस्ट म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदासाठीही तांत्रिक प्रश्न प्लस दोघांसाठी फुल मॉक टेस्ट आपण घेत असतो मित्रांनो. आणि हा स्पेशल सिरीज आपली आहे जनरल नॉलेजची आपण चालू केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो याप्रमाणे प्रश्न आहे आणि हा प्रश्न क्रमांक 2 जो तुम्हाला विचारला आहे याचं आन्सर कमेंट्स करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.